व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री आवाज जनतेचा प्रयत्न जनहिताचा। नमस्कार, मी प्रियंका, व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना हे तीन पक्ष एकत्र आले आणि महाविकास आघाडी स्थापन करून सरकार सत्तेत आणले। राज्यात देखील तसे होणे अपेक्षित असताना इतर ठिकाणी हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष विरोधात निवडणुका लढवत असतात। एवढंच नव्हे तर राज्यात मित्र असलेले पक्ष हे स्थानिक पातळीवर एकमेकांवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात। असाच काहीसा प्रकार श्रीरामपूर शहरात पाहायला मिळाला। शेतकरी हत्या प्रकरणात निषेधार्थ आंदोलन मोर्चा संपल्यानंतर तीनही पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते ज्याच्या त्याच्या मार्गाने जात असताना तीनही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपापल्या पक्षाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी केलेली पाहायला मिळाली। म्हणजे राज्यात तीनही पक्ष प्रमुख हे म्हणतात हम साथ साथ है आणि स्थानिक पातळीवर हे प्रमुख म्हणतात हम आपके है कौन। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी प्रवीण जमधडे, श्रीरामपूर। उपजिल्हा अधिकारी रामदास जगताप यांनी राज्य तलाठी संघटनेविरुद्ध असभ्य भाषेत अपशब्द वापरल्यामुळे राज्य तलाठी संघटनेच्या आदेशानुसार जामखेड तालुका तलाठी आणि मंडळ अधिकारी संघटनेचे निषेध म्हणून 7 व 8 ऑक्टोबर रोजी काळ्या फिती लावून कामकाज केले। आज दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी तहसील कार्यालयासमोर कार्यालयीन वेळेत निदर्शन करून ठिय्या आंदोलन केले आणि उपजिल्हा अधिकारी जगताप यांची तात्काळ अन्य ठिकाणी बदली करावी अशी मागणी एकमुखाने करण्यात आली। तात्काळ बदली न झाल्यास राज्य संघाचे आदेशावरून कामकाज बंद आंदोलनाची दिशा ठेवण्यात येईल असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। यावेळी जामखेड तलाठी संघटना अध्यक्ष सुखदेव कारंडे, उपाध्यक्ष शारदा कुटे, मंडळ अधिकारी नंदकुमार गव्हाणे, जामखेड तलाठी विश्वजित चौगुले तसेच सर्व तलाठी व तालुक्यातील सर्व तलाठी तसेच मंडळ अधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी राजेंद्र म्हेत्रे, जामखेड। बातमी आहे आंबेगाव तालुक्यातून। आज आंबेगाव तालुक्यातील महसूल विभागाच्या वतीने मंडलाधिकारी तसेच तलाठी यांनी तहसीलदार आंबेगाव रमा जोशी यांनी निवेदन देऊन तहसीलदार कार्यालयासमोर काम बंद ठिय्या आंदोलन केले। हे आंदोलन रामदास जगताप राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प तथा उपजिल्हा अधिकारी यांनी केलेल्या असभ्य भाषेचा निषेध नोंदवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। दिनांक 5 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी पुणे जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष यांनी महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडलाधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष यांचा एपिक पाहणी प्रकल्पाच्या अनुषंगाने सभासदांना उद्देशून केलेला मेसेज DILRMP पुणे ग्रुपमध्ये पाठविले असताना त्या अनुषंगाने रामदास जगताप यांनी मूर्खांसारखे मेसेज पाठवू नका असे राज्य आणि जिल्हा अध्यक्ष यांनी असभ्य भाषा वापरून अपमान केला आहे। त्यामुळे आंबेगाव तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की जोपर्यंत रामदास जगताप यांची बदली करण्यात येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असे निवेदनात नमूद केले आहे। या सर्व घडामोडींची माहिती घेतलेली आहे आमचे प्रतिनिधी चारुदत्त बाबळे यांनी। नेवासा तालुक्याचे भूमिपुत्र सौंदाळा गावचे रहिवासी पुणे येथील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश दिनकरराव आरगडे लिखित सोहम पब्लिकेशनच्या जोडवं या पुस्तकाचे प्रकाशन संत महंत न्यायाधीश महोदयांच्या उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती BU देबडवार यांच्या हस्ते नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिराच्या सभामंडपात करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनी न्यायाधीश दिनकरराव आरगडे यांनी लिहिलेल्या जोडवं या कादंबरीला शुभेच्छा दिल्या आहे, पाहूयात। आणि आज हा कार्यक्रम मला असं वाटतं की आमच्या नेवाशातील जे काही महत्वाचे कार्यक्रम यापूर्वी अनेक वर्षांमध्ये काही महत्वाचे कार्यक्रम झाले ते वैकुंठवासी पूज्य बंशी महाराज असताना त्यांच्या पश्चात त्यापैकी एक ऐतिहासिक आजचा हा कार्यक्रम आणि आम्ही भाग्यवान आहोत की इतक्या मोठ्या संख्येनं आदरणीय आमची न्यायमूर्ती मंडळी या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र झाली आणि नेवास्यातील व परिसरातील आमची सर्व वकील बांधव मंडळी सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र झालेली आहे। आज खरं म्हणजे माऊलींना सुद्धा
आनंद झाला असेल त्या प्रेस खांबाजवळ, त्याचं कारण ते माऊलीय विचार देणारे एक संत होते आणि विचारांचे आदान प्रदान करणारी सर्व मंडळी, विचारांचं मंथन करणारी मंडळी मी म्हणेन, कारण या निवासाच्या भूमीमध्ये समुद्र मंथनातून निघालेलं जे अमृत होतं त्याचं वाटपही झालेलं आहे, अशी आपली दिव्य परंपरा या भूमीची. शब्दाची रत्न, शब्द हे रत्न आहे म्हणून संत सांगतात की रत्न तयार करण्यासाठी रत्नासारखी माणसंही लागतात, तेव्हा रत्न निर्माण होतात आणि म्हणून हे शब्दरूपी रत्न सन्माननीय न्यायाधीश दिनकररावजींनी तयार केले. आपण त्या निमित्तानं हे आज जोडवं कादंबरी निर्माण झालेली आहे. असणारे मनात विचार येऊन एका कथेला जोडून ही जोडवं कादंबरी आहे आणि दुसरं त्यावरती आपण निरीक्षण जर केलं तर एक असणाऱ्या मातेचा पाय दाखवलेला आहे त्याच्यामध्ये आणि मातेचा पाय दाखवून त्या अंगठ्याच्या जवळच्या बोटामध्ये जोडवं घातलेलं दाखवलेलं आहे. हे चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याचा अर्थ काय? पूर्वी जोडवं का घातलं जायचं? त्याचं कारण त्याच्यामध्ये विज्ञान आहे, अंधश्रद्धा नाही आहे. ते जोडवं घातल्यानंतर त्या असणाऱ्या बोटाजवळचा पॉईंट म्हणजे विवेक देणारा मेंदूचा पॉईंट आहे तिथं आणि ते जोडवं घातल्यामुळं विवेक वाढायचा आणि विवेक वाढल्यामुळं असणारी आमची माता त्या ठिकाणी 10-10 सुना सांभाळत होती. यावेळी तालुक्यातील वकील मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा. श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील श्री क्षेत्र रेणुका देवी मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच वर्ल्ड पार्लमेंट यांच्या वतीने वृक्षारोपण तर देवी भक्त हबप रेवणनाथ महाराज यांच्या शुभ हस्ते परिसरात फुलझाडे रोपण करण्यात आली. यावेळी प्राध्यापक आदिनाथ जोशी यांनी उपस्थित भाविक भक्त यांना नवरात्र उत्सव कृषी आणि तृषी यांच्या समन्वयाविषयी मार्गदर्शन केले आहे. पाहूयात. नमस्कार. WCPA महाराष्ट्र चॅप्टरच्या वतीने आणि श्रीरामपूर शाखेच्या वतीने आज नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने वडाळा महादेव येथील आपल्या श्रीक्षेत्र रेणुकादेवी आश्रमामध्ये 5व्या माळेला आणि ललिता पंचमीच्या मुहूर्तावर एक सुंदर उपक्रम राबविण्यात आला आणि ते उपक्रम म्हणजे वृक्षारोपण. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. आपली संस्कृती ही निसर्गाची पूजक आहे, आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आणि ऋषी संस्कृती आहे. या दोन्हींचा समन्वय साधण्याचं काम आज या निमित्तानं झालेलं आहे. खरं म्हणजे घटस्थापना ही बळीराजाशी निगडित आहे. घटामध्ये जे धान्य पेरलं जातं ते वेगवेगळ्या प्रकारचं धान्य असतं आणि त्यातून शेतकऱ्याला एक संकेत मिळायचा की आपल्याला त्या घटामध्ये कुठलं पीक किती चांगल्या दर्जाचं मिळेल, असं मातीशी नातं सांगणारी आपली संस्कृती आहे. आणि ही संस्कृती विश्वापर्यंत पोहोचवण्याचं काम, जगापर्यंत पोहोचवण्याचं काम WCPA चॅप्टर करत आहे. तर त्यानिमित्ताने उपस्थित असलेले आमचे डॉक्टर विघावे असतील, भाऊराव माळी असतील, पत्रकार राजेंद्र देसाई असतील, निकम भाऊ असतील, सर्वच सहकारी. मी आता प्रत्येकाच्या नावाचा उल्लेख करत नाही. आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि नवरात्राच्या निमित्तानं भगवतीच्या दारामध्ये फुलांच्या झाडाचं आज या ठिकाणी आपण रोपण करण्यात केलेलं आहे. निश्चितच पुढच्या नवरात्रापर्यंत या फुलझाडांना फुलं आलेली असतील आणि ते भगवतीच्या चरणी आपण अर्पण केलेले असतात. मुळात आपण देवाला जे अर्पण करतो ते देवाचं असतं. निसर्गच ही देवाची करणी आहे. निसर्गाचंच घ्यायचं आणि निसर्गाचंच द्यायचं. फक्त निसर्गाचं रक्षण करण्याचं, संरक्षण करण्याचं, संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे आणि ती जबाबदारी WCPA खूप चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे. मी रेणुका आश्रमाच्या वतीने WCPA महाराष्ट्र चॅप्टर श्रीरामपूर चॅप्टर आपल्या सगळ्यांना कृतज्ञतापूर्वक धन्यवाद देतो आणि आपल्या भविष्यकालीन वाटचालीस शुभेच्छा देतो. आदिशक्ती भगवती आपल्या उपक्रमांना चांगली शक्ती देवो अशी तिच्या चरणी प्रार्थना करतो. जगदंबा. यावेळी दत्ता विघावे, भाऊराव माळी, प्रमोद जोशी, देशमुख सर, निलीन जोशी, प्रवीण निकम आदींसह भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्हीआयपी राष्ट्र सह्याद्रीसाठी प्रतिनिधी राजेंद्र देसाई, वडाळा महादेव.
या बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत तुम्ही पाहत रहा VIP राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा. VIP राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.